बाजार संरचना ज्याला आपण मार्केट स्ट्रक्चर असं पण म्हणतो, ते मार्केट स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय आहे त्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। तर मार्केट स्ट्रक्चर किंवा बाजार संरचना बघत असताना त्याच्या काही व्याख्या आपल्याला अगोदर बघाव्या लागतील आणि त्यामध्ये एकूण दोन व्याख्येचा आपण विचार या ठिकाणी करणार आहोत। त्याच्यामध्ये पहिली व्याख्या आहे जेव्हान्स यांनी केलेली, तर बाजाराच्या संदर्भामध्ये जेव्हान्स असं आपल्या व्याख्येच्या माध्यमातून म्हणतो की बाजारपेठ म्हणजे शहरातील अशी जागा होय की जेथे वस्तू आणि सेवांची विक्री केली जाते। म्हणजे जेव्हान्सला काय म्हणायचं आहे की बाजार म्हणजे काय आहे, एक ठिकाण आहे, एक विशिष्ट ठिकाण आहे शहरामधलं गावामधलं की ज्या ठिकाणी वस्तूंची आणि सेवांची विक्री केली जाते। आता जेव्हाची ही जी बाजाराची व्याख्या आहे ना, हे एक सर्वसामान्य रूढ असणारी व्याख्या आहे। म्हणजे सर्वसामान्य माणसाला जर विचारलं बाजाराच्या संदर्भामध्ये तो जेव्हासारखं उत्तर त्या ठिकाणी देईल की एखादं विशेष ठिकाण की ज्या ठिकाणी वस्तूंची विक्री केली जाते किंवा ज्या ठिकाणी सेवांची विक्री केली जाते। आता गडीमध्ये मध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला वाहतुकीची सेवा पाहिजे आहे, तर वाहतुकीची सेवांची विक्री कुठे केली जाते, बस स्टँडवर केली जाते। कारण एसटी महामंडळ ही वाहतुकीची सेवा देण्याचं काम करतं ते ठिकाण। आपल्याला कपडे पाहिजे तर गडीमधला जो काही बाजारपेठ आहे ती कपड्यांची बाजारपेठ आहे, म्हणजे त्या ठिकाणी कपडे विकले जातात। म्हणजे जेव्हान्सनं आपल्या व्याख्येच्या माध्यमातून बाजार म्हणजे नेमकं काय आहे तर याच्या संदर्भामध्ये तो असं म्हणतो की एखादं विशेष ठिकाण की ज्या ठिकाणी वस्तूंची आणि सेवांची विक्री केली जाते। परंतु प्राध्यापक पूर्णोट आहे ना, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन एक व्यापक अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बाजाराची व्याख्या करतो। पूर्णोट काय म्हणतो बघा, बाजारपेठ म्हणजे ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा नव्हे। म्हणजे पूर्णोटला काय म्हणायचं आहे, बाजारपेठ म्हणजे एक विशिष्ट जागा नव्हे की ज्या जागेवर वस्तूंची आणि सेवांची खरेदी केली जाते। मग नेमकं काय आहे तर याच्या संदर्भामध्ये पूर्णोट त्या ठिकाणी म्हणतो, तर संपूर्ण प्रदेशामध्ये ग्राहक व विक्रेत्यामध्ये असा स्वतंत्र व्यवहार चालतो की ज्यामुळे एखाद्या वस्तूची किंमत सहज व जलदपणे समान होते असा एखादा संपूर्ण प्रदेश म्हणजे बाजारपेठ। पूर्णोट एक अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून एक व्यापक आणि परिपूर्ण अशी बाजाराची व्याख्या करतो की पूर्णोट म्हणतो की एखादं ठिकाण नाही बाजारपेठ म्हणजे, बाजार म्हणजे काय व्यवहार आहे, बाजार म्हणजे काय व्यवहार, कशाचा व्यवहार आहे, खरेदी विक्रीचा व्यवहार। आता आपण ऑनलाईन खरेदी करतो ती आपल्याला मोबाईल वरून सुद्धा खरेदी करता येईल, मग त्याच्यासाठी आपण एखाद्या ठिकाणी जातो का, नाही आपण इथं बसून या ठिकाणावरून वस्तूची सेवाची खरेदी करू शकतो। म्हणजे असे व्यवहार ज्या संपूर्ण प्रदेशामध्ये चालतात, असे व्यवहार कुठे चालतात, खरेदी विक्रीचे देशभरामध्ये चालतात, असे व्यवहार जगभरामध्ये चालतात। म्हणजे बाजार म्हणजे नेमकं काय अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला बघायचं असेल, अधिक व्यापक दृष्टिकोनातून बघायचं असेल, तर बाजार म्हणजे काय आहे, खरेदी विक्रीचे व्यवहार जे ज्या संपूर्ण प्रदेशामध्ये चालतात। म्हणजे बाजार म्हणजे एखादं ठिकाण, एखादी जागा, अशी संकुचित व्याख्या ही कुर्नोटला अपेक्षित नाही। तर अशा पद्धतीनं एकंदरीत बाजाराच्या दोन व्याख्या आपण त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत। आता बाजाराच्या दोन व्याख्या आपण बघितल्याच्यानंतर बाजाराचे काही प्रकार मध्ये आपण वर्गीकरण आपण केलेलं आहे, तर एकूण आपण चार प्रकारामध्ये बाजाराचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे। एक स्थानानुसार बाजार, म्हणजे ठिकाण लोकेशन त्याचं, वेळेनुसार बाजार ज्याला आपण टाइम म्हणतो, कार्यानुसार बाजार आणि त्याच्यानंतर स्पर्धेनुसार बाजार, असं चार मुख्य भागामध्ये आपण बाजाराचं वर्गीकरण त्या ठिकाणी अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये जी काही बाजाराची कन्सेप्ट आहे ती अभ्यासत असताना आपण त्याच्यामध्ये वर्गीकरण करतो। मग पहिल्यांदा आपण स्थानानुसार बाजाराचं वर्गीकरण नेमकं कोणकोणत्या भागामध्ये होतं किंवा कोणकोणत्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला करता येऊ शकतं याचा विचार आपण करूया। त्याच्यामध्ये पहिला भाग आहे स्थानिक बाजारपेठ, त्याला स्थानिक बाजारपेठ म्हणतो किंवा
एका लहान आणि मर्यादित क्षेत्रापुरता त्या ठिकाणी असतात. त्याची खरेदी विक्री ही मर्यादित स्वरूपाची असते. अशी बाजारपेठ कुठल्या वस्तूंची असते? जी लोकल मार्केट आहे, जे स्थानिक मार्केट आहे, तर ज्या नाशवंत स्वरूपाच्या वस्तू आहेत, म्हणजे व्हेजिटेबल सारख्या वस्तू आहेत, भाजीपाल्या सारख्या वस्तू आहेत, मटन मांस मासे सारख्या वस्तू आहेत, चामड्याच्या वस्तू आहेत, बरोबर आहे. किंवा एक जास्त समर्पक लोकल मार्केटचं उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल तर ज्या वस्तू वाहतुकीच्या दृष्टीनं वाहतूक करणं हे खर्चिक असतं अशा स्वरूपाच्या अवजड वस्तू ज्या आहेत, म्हणजे दगड असते, विटा असते, वाळू असेल, ती ही जी बाजारपेठ कशी आहे, ही स्थानिक बाजारपेठ आहे. म्हणजे विटांचा ज्या ठिकाणी जो कारखाना आहे तो तिथल्या जवळपासच ठिकाणी त्याची खरेदी विक्री होते, बरोबर आहे. म्हणजे कोल्हापूरची मिठी लातूरपर्यंत जात नाही, कारण वाहतुकीचा खर्च जास्त आहे. त्या ठिकाणी तिथल्या स्वतंत्र विटा किंवा त्या प्रदेशामधला स्वतंत्र दगड त्या ठिकाणी बांधकामासाठी वापरला जातो. म्हणजे अशा प्रकारची जी बाजारपेठ आहे ही कुठली बाजारपेठ आहे? ती स्थानिक बाजारपेठ आहे, ती लोकल बाजारपेठ आहे, की ज्याची खरेदी विक्री ही स्थानिक स्तरावर होते, एका मर्यादित क्षेत्रापुरती त्या ठिकाणी असते. नंबर दोन आहे राज्य बाजार, ज्याला आपण स्टेट मार्केट म्हणतो. म्हणजे काही वस्तू आणि सेवांची जी काही खरेदी विक्री आहे ही राज्य स्तरावर होते. म्हणजे एखादं विशिष्ट ठिकाण त्या ठिकाणी राज्यामध्ये प्रसिद्ध असत, जसं सोलापुरी चादर हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध ठिकाण आहे, पैठणी शालू हे महाराष्ट्रामध्ये काय आहे, हे त्या ठिकाणी प्रसिद्ध ठिकाण आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा जो काही बाजार आहे हा राज्य बाजार आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये लोक त्या ठिकाणी जाऊन खरेदी करतात. जर आपण आसामचं उदाहरण जर घेतलं तर आसाममध्ये सिल्क व्हिलेज म्हणून शॉलकुची नावाचं एक व्हिलेज आहे, ते सिल्क व्हिलेज आहे. म्हणजे ती त्या राज्याची लोकल मार्केट. आपल्याकडे पैठणी शालू, आपल्याकडे सोलापुरी चादर, हे कोल्हापुरी चप्पल, बरोबर आहे, हे राज्यामध्ये त्या ठिकाणी फेमस. आणि म्हणून अशा प्रकारची जी काही बाजारपेठ आहे की राज्यामधल्या एका विशेष ठिकाणी त्या वस्तूचं उत्पादन केलं जातं, त्याची खरेदी विक्री होलसेल प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावर होते, अशा त्या ठिकाणी बाजाराला आपण काय म्हणतो, राज्य बाजार आपण त्याला म्हणतो. तिसरा आहे राष्ट्रीय बाजार, ज्याला आपण नॅशनल मार्केट आपण म्हणतो. म्हणजे काही ज्या वस्तू आहे की त्या वस्तूंची जी बाजारपेठ आहे ही राष्ट्रीय स्तरावरची असते, म्हणजे त्याची खरेदी विक्री ही पूर्ण राष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत असते. याच्यामध्ये जर आपल्याला जर सांगायचं असेल तर अन्नधान्य जे आहे ही अन्नधान्याची जी बाजारपेठ आहे ही राष्ट्रीय बाजारपेठ आहे. कारण गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर हे पंजाबमध्ये होतं, बरोबर आहे, तसंच तेलबियांचं उत्पादन हे एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये होतं, डाळीचं उत्पादन एका विशिष्ट प्रदेशामध्ये होतं. आणि मग ह्या ज्या वस्तू आहेत त्या माणसाला जीवनावश्यक असणाऱ्या ज्या काही अन्नधान्यासारख्या ज्या वस्तू आहेत की याची जी बाजारपेठ आहे किंवा कपड्याची बाजारपेठ आहे ही राष्ट्रीय स्वरूपाची असते. कारण त्या वस्तूची खरेदी विक्री ही संपूर्ण देशभरामध्ये त्या ठिकाणी होत असते. अशा बाजाराला आपण काय म्हणतो, राष्ट्रीय बाजार आपण त्या ठिकाणी म्हणतो. आणि स्थानानुसार बाजारामध्ये चौथा महत्वाचा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय बाजार, ज्याला आपण इंटरनॅशनल मार्केट. म्हणजे काही वस्तू अशा प्रकारच्या असतात की ज्या वस्तूची खरेदी विक्री जी आहे त्या खरेदी विक्री ही जागतिक स्तरावर चालते, ती आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी चालते. की त्या वस्तूची वस्तूमध्ये आपल्याला समावेश करता येईल, सोन्याचा गोल्डचा समावेश करता येईल. म्हणजे सोन्याची खरेदी विक्री असेल, सोन्याचे दागिने असतील, चांदीचे दागिने असतील, पेट्रोल असेल, चहाची बाजारपेठ, मसाल्याच्या पदार्थांची बाजारपेठ, ही कशी बाजारपेठ आहे, ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. म्हणजे स्थानानुसार जर आपण जर बघितलं, कारण हे जे पदार्थ आहेत काही विशिष्ट देशामध्ये, म्हणजे जे आपण जर तेल जर बघितलं, पेट्रोल जर बघितलं, क्रूड ऑइल जर बघितलं की त्याचं उत्पादन करणारे जगामध्ये काही विशिष्ट देश आहेत, ज्याला ओपेक कंट्रीज आपण म्हणतो. म्हणजे ऑइलचं प्रोडक्शन करणारे आणि त्याची विक्री करणारे जे काही देश आहेत ती आहेत. आणि ते पेट्रोल जगभरामध्ये त्या ठिकाणी जातं. गॅस असेल की याची जी बाजारपेठ आहे ही आंतरराष्ट्रीय स्वरूपाची बाजारपेठ आहे. सोनं चांदीची बाजारपेठ आंतरराष्ट्रीय आहे, चहाची बाजारपेठ ही आंतरराष्ट्रीय आहे. म्हणजे अशा पद्धतीनं स्थानानुसार बाजाराच्या वर्गीकरणामध्ये स्थानिक लोकल मार्केट, स्टेट मार्केट, त्याच्यानंतर नॅशनल मार्केट आणि इंटरनॅशनल मार्केट असं आपण त्या ठिकाणी वर्गीकरण करतो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे बाजाराच्या वर्गीकरणाचा वेळेनुसार बाजार. आता अर्थशास्त्रामध्ये ही जी वेळेची जी संकल्पना आहे ही डॉक्टर मार्शलनं आणलेली आहे सर्वात. आणि वेळेनुसार बाजारामध्ये एकूण आपण त्याचं जे
वर्गीकरण आहे हे चार प्रकारांमध्ये केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे कोणता, अति अल्पकालीन बाजार. अति अल्पकालीन ज्याला आपण व्हेरी शॉर्ट पीरियड मार्केट आपण म्हणतो. व्हेरी शॉर्ट पीरियड, आता व्हेरी शॉर्ट पीरियड मार्केट म्हणजे नेमकं काय आहे, तर याच्यामध्ये अति अल्पकालीन बाजार हा या बाजारामध्ये वस्तूच्या पुरवठ्यामध्ये आपल्याला कसलीच वाढ करता येऊ शकत नाही. हा बाजार काही तासांचा असतो, जास्तीत जास्त एक दिवसापुरता बाजारपेठी असते की याच्यामध्ये पुरवठ्यामध्ये मागणीनुसार वाढ करता येऊ शकत नाही. हा अति अल्पकालीन बाजार, व्हेरी शॉर्ट पीरियड मार्केट आहे की तेवढ्याच तासापुरता असतं, तो एक दिवसाचा बाजार असतो, त्याच्यामध्ये वाढ करता येते. उदाहरणामध्ये आपल्याला माशांची बाजारपेठ आपल्याला की मासे पकडले तर ते काही तासामध्येच विकावे लागतात किंवा एका दिवसामध्ये विकावे लागतात, बरोबर आहे. आणि मग तेवढे जर मासे जर संपले तर दुसरे मासे त्यांना तिथं आणता येऊ शकत नाहीत, कारण मासे पकडायचं म्हटलं तर रात्री त्याला जाळं लावावं लागतं किंवा एक त्याला अगोदर त्याला पकडावं लागतं आणि त्याच्यानंतर आणून विकावं लागतं काही तासांमध्ये. म्हणजे काही तासाची, काही एका दिवसाची ही जी बाजारपेठ आहे त्याला व्हेरी शॉर्ट पिरियड आपण मार्केट म्हणतो. दुसरं आहे शॉर्ट पिरियड मार्केट ज्याला अल्पकालीन बाजार आपण म्हणतो. आता अल्पकाळ म्हणजे नेमका कुठला काळ आहे, तर साधारणतः हा कालखंड जो आहे हा एक दिवसापेक्षा जास्तचा कालखंड आहे. म्हणजे हा कालखंड काही आठवड्याचा आणि जास्तीत जास्त एक महिन्याचा कालखंड आहे. आणि मग या कालखंडामध्ये मागणीनुसार पुरवठ्यामध्ये वाढ करता येते किंवा बदल करता येऊ शकतो, तो बदलत्या घटकाचा वापर करून बदल करता येऊ शकतो. अशा प्रकारच्या बाजाराला काय म्हणता येतं, अल्पकालीन बाजार आपण त्याला म्हणतो. हा एक महिन्याचा कालखंड आहे, एक दिवसापेक्षा जास्त दिवसाचा कालखंड आहे, कारण आठवड्याचा हा जो कालखंड आहे म्हणजे मासे एका तासामध्ये संपले तर नंतर अल्पकालीन बाजारामध्ये जे मासे विक्रेते हे होड्यांची संख्या वाढवू शकतील, कोळ्यांची संख्या वाढवू शकतील, मासे पकडून ते फ्रीजर मध्ये ठेवू शकतील, म्हणजे त्याची व्यवस्था ते करू शकतील आणि त्याच्यानंतर ते त्या ठिकाणी विकू शकतील. आणि म्हणून अशा बाजाराला आपण अल्पकालीन बाजार आपण म्हणतो. तिसरा आहे दीर्घकालीन बाजार, त्याला लॉंग पीरियड मार्केट आपण म्हणतो. आता लॉंग पीरियड मार्केट हा काही वर्षाचा काळ आहे, हा जवळपास एक 10-20 म्हणजे 5-10-20 अशा पद्धतीनं हा जो काही कालखंड आहे हा काही वर्षाचा. या काळामध्ये वस्तूच्या उत्पादन तंत्रामध्ये उद्योग संस्थेच्या आकारामध्ये त्या ठिकाणी बदल करता येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये बदल करून मागणीनुसार पुरवठा करता येऊ शकतो. आणि चौथा त्याच्यामध्ये आहे अति दीर्घ काळ, व्हेरी लॉंग पिरियड, हा 40-50 वर्षाचा कालखंड आहे की या कालखंडामध्ये खूप बदल झालेला असतो, लोकांच्या आवडीनिवडीमध्ये बदल झालेला असतो, नवीन पिढी त्या ठिकाणी आलेली असते आणि मग याचा विचार करून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या बाजारामध्ये त्या ठिकाणी वस्तूंना आणि सेवांची विक्री त्या ठिकाणी केली जाते. तर एकंदरीत दुसरा प्रकार जो काही आहे बाजाराच्या वर्गीकरणामध्ये वेळेनुसार बाजार, त्याच्यामध्ये एकूण 4 भाग आपण त्याच्यामध्ये बघितलेले आहे. तिसरा आहे कार्यानुसार बाजार. आता कार्यानुसार बाजाराचं वर्गीकरण 2 भागामध्ये केलेलं आहे, एक आहे सामान्य बाजार आणि दुसरं विशेष बाजार. सामान्य बाजार आपण कशाला म्हणतो, तर सामान्य बाजार म्हणजे जवळ सर्व उपभोग्य वस्तूंची खरेदी विक्री बाजारामध्ये ज्या होते त्याला सामान्य बाजार म्हणतो. सर्वच प्रकार माणसाला दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, ज्या उपभोग्य वस्तू आहेत, याची खरेदी विक्री म्हणजे खरेदी विक्री ज्या बाजारामध्ये होते त्याला सामान्य बाजार म्हणतो. आणि दुसरं आहे विशेष बाजार, त्याला स्पेशल मार्केट म्हणतो आणि याला आपण कॉमन मार्केट म्हणतो. स्पेशल मार्केट म्हणजे नेमकं काय, तर ज्या बाजारामध्ये वस्तूंची खरेदी विक्री करत असताना ती कशा वस्तूंची होत आहे, ती सामान्य वस्तूंची होत नाही, विशिष्ट वस्तूंची खरेदी विक्री, विशिष्ट वस्तूंची विशिष्ट सेवांची खरेदी विक्री होते. त्याचं उदाहरण आपल्याला जर द्यायचं असेल तर मुंबई शेअर बाजारामध्ये त्या ठिकाणी कंपनीच्या शेअरची खरेदी विक्री त्या ठिकाणी केली जाते. मुंबई शेअर बाजार हा काय आहे, विशिष्ट, बरोबर आहे, विशिष्ट गोष्टींची त्या ठिकाणी खरेदी होते. म्हणजे अशा पद्धतीनं कार्यानुसार बाजाराचं वर्गीकरण आपण त्या ठिकाणी 2 भागामध्ये, कॉमन मार्केट आहे, दुसरं स्पेशल मार्केट आहे. आणि बाजाराच्या वर्गीकरणामधला चौथा आणि अत्यंत महत्वाचा भाग आहे तो स्पर्धेनुसार बाजार. स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण आपण एकूण 5 भागामध्ये केले. आता याचा आपण सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत, म्हणजे यातील म्हणजे हा फक्त माहितीसाठीचा भाग आहे. बाजार म्हणजे नेमकं काय आहे,
स्थानानुसार बाजार नेमके कोणकोणते आहेत, वेळेनुसार बाजार नेमके कोणकोणते आहेत, कार्यानुसार बाजार नेमके कोणकोणते आहेत, हा जो भाग आहे हा माहितीसाठी आहे. परंतु हा जो भाग आहे स्पर्धेनुसार बाजाराचा हा आपल्या अभ्यासासाठीचा भाग आहे. त्याच्यामध्ये नंबर एक आहे पूर्ण स्पर्धा बाजार, पूर्ण स्पर्धा बाजारपेठ. म्हणजे कुठले बाजारपेठ, तर ज्या बाजारामध्ये असंख्य ग्राहक असंख्य विक्रेते असतात, वस्तूचं स्वरूप हे एजन्सी स्वरूपाचं असतं, अशा प्रकारचा बाजार म्हणजे कुठला आहे पूर्ण स्पर्धेचा बाजार. हा एक जगामधला आदर्श बाजाराचा प्रकार आहे, जगामधला आदर्श बाजाराचा प्रकार आहे. दुसरा बाजार आहे मक्तेदारी बाजार, ज्याला आपण मोनोपोली म्हणतो, ह्याला आपण काय म्हणतो परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणतो. मोनोपोली मक्तेदारी, मक्तेदारी बाजार म्हणजे काय, की ज्या बाजारामध्ये एकच विक्रेता किंवा एकच ग्राहक असतो आणि विक्रेता हा जो काय आहे हा किंमत करता असतो, तो किंमत निर्धारित करणारा असतो, अशा प्रकारचे बाजारपेठ. म्हणजे कुठली बाजारपेठ, ही मक्तेदारी बाजार, मोनोपोली मोनोपोली बाजारपेठ आहे. तिसरा आहे मक्तेदारी युक्त बाजारपेठ, ज्यालाच इम्परफेक्ट कॉम्पिटिशन आपण म्हणतो, म्हणजे अपूर्ण स्पर्धेची बाजारपेठ त्याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो, किंवा मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन आपण त्याला म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीने हा बाजाराचा तिसरा प्रकार आहे मक्तेदारी युक्त बाजार, अपूर्ण स्पर्धा. म्हणजे ज्या बाजारामध्ये विक्रेत्यांची संख्या ही पूर्ण स्पर्धेसारखी जास्त असत नाही, ती मर्यादित असते, ती संख्येने कमी असतात, म्हणजे अपूर्ण स्पर्धा. म्हणजे तिथं पूर्ण स्पर्धा पण नाही आहे आणि तिथं पूर्ण मक्तेदारी पण नाही आहे, अशा प्रकारची बाजारपेठ म्हणून आपण हे आपण समिस्तर बघणार आहोत. थोडक्यामध्ये ह्या तासाला म्हणजे या मुद्द्याच्या अनुषंगाने अल्पाधिकार, म्हणजे विक्रेत्याची संख्या ही जास्त असत नाही, ती अल्प असते. म्हणजे 10-12 विक्रेते ज्या बाजारामध्ये असतात किंवा एवढेच खरेदीदार सुद्धा त्या बाजारामध्ये असतात, त्याला अल्पाधिकार आपण त्याला म्हणतो. म्हणजे विक्रेत्यांची संख्या ही मर्यादित असते, खूप कमी असते, असा बाजार. द्वयाधिकार, द्वयाधिकार म्हणजे काय आहे, ती एक पेक्षा जास्त म्हणजे पण दोन पेक्षा जास्त नाही, म्हणजे ज्या बाजारामध्ये दोनच विक्रेते असतात किंवा दोनच खरेदी, त्याला आपण ड्युओपोली आपण त्याला म्हणतो, किंवा त्याला द्वयाधिकार त्या ठिकाणी असं म्हणतो. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, या तासाला आपण जे काही मार्केट स्ट्रक्चर आहे किंवा बाजार संरचना आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये एक आपण तीन गोष्टी महत्वाच्या आपण बघितल्या. पहिलं आपण बघितलं की बाजार म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये जेव्हा चलित मूलभूतची व्याख्या आपण त्याच्यामध्ये बघितली. दुसरं आपण त्याच्यामध्ये बघितलं बाजारांचं वर्गीकरण मुख्य चार भागामध्ये आपण केलेलं आहे, त्याच्यामध्ये एक आहे स्थानानुसार, वेळेनुसार, कार्यानुसार आणि स्पर्धेनुसार, आणि तिसऱ्या भागामध्ये त्याचं